आज अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये प्रामुख्याने मी सोला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये त्या ठिकाणी कुलगुरु महोदयांनी कशा पद्धतीने भ्रष्टाचार केलाय याचा त्या ठिकाणी काळा रिपोर्ट विद सभागृहामध्ये मांडला। प्रामुख्याने त्या ठिकाणी या सोलापूर विद्यापीठामध्ये मॅडमने या कुलगुरु महोदयांनी परीक्षामध्ये मोठा घोटाळा केलाय। जनरली जर आपण पाहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये ऑनलाइन पेपरला त्या ठिकाणी 12 रुपये पर पेपर घेतले जातात, त्या ठिकाणी बाटू विद्यापीठामध्ये 8 रुपये घेतले जातात, संत तुकडोजी महाराज विद्यापीठामध्ये त्या ठिकाणी 12 रुपये घेतले जातात, मॅक्सिमम 15 रुपयाच्या आत एका पेपरला पैसे घेतले जातात। परंतु पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरु महोदयांनी एका पेपरला त्या ठिकाणी 50 रुपये अशा पद्धतीने कंत्राटदाराला कॉन्ट्रॅक्ट दिला। 70,000 विद्यार्थी सोलापूर विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये आहेत, वर्षाला 8 ते 10 कोटी रुपयाचं बिलिंग त्या ठिकाणी विद्यापीठाच्या तिजोरीतून कंत्राटदाराला देण्याचं काम या ठिकाणी या कुलगुरु महोदयांनी केलेलं आहे। त्यामुळे जवळजवळ 5 वर्षाच्या काळामध्ये जवळजवळ 50 कोटी रुपयाचा घोटाळा त्या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये त्या ठिकाणी कुलगुरु महोदयांनी केलाय। मी आज मागणी केली आणि माननीय मंत्री महोदयांनी माझ्या मागणीला प्रतिसाद देत याची उच्चस्तरीय समिती घोषित केली आहे। मी मागणी केली होती की या मॅडमच्या त्या ठिकाणी संपत्तीची चौकशी केली पाहिजे, त्या ठिकाणी अँटी करप्शनची ओपन इन्क्वायरी या कुलगुरु महोदयांची लावली पाहिजे, त्यानंतर प्रामुख्याने यांची उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या माध्यमातून चौकशी केली पाहिजे। या सगळ्याला मंत्री महोदयांनी सकारात्मक उत्तर देऊन 5 मेला ह्या कुलगुरु महोदय रिटायर होत आहेत, त्याच्या अगोदर यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली। मंत्री महोदयांनी सांगितलं जर कुलगुरूंने भ्रष्टाचार केलेला जर निदर्शनास आलं आणि आम्हाला विश्वास आहे त्या ठिकाणी 100% या कुलगुरु महोदयांनी विद्यापीठाच्या तिजोरीवरती डाका घालायचं काम केलंय, त्यामुळे या कुलगुरु महोदयांवरती कारवाई होणार। आणि मी माननीय मंत्री महोदयाचा धन्यवाद देतो की विद्यार्थ्यांची लूटमार करणाऱ्या विद्यापीठाची लूटमार करणाऱ्या या कुलगुरु महोदयांना गजाआड टाकल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही आणि भविष्यात याचे सगळ्याचे त्या ठिकाणी आपल्याला एकंदरीतच परिणाम भविष्यात दिसतील।